दौंड शहरातील मुख्य बाजारपेठ म्हणजेच जामा मस्जिद ते महात्मा गांधी चौक या रस्त्याचे काम रखडले होते व या रस्त्याचे काम खूप दिवसापासून रखडलेले आहे हे लक्षात घेत आम आदमी पार्टीने दौंड नगरपालिकेशी पत्रव्यवहार केले. कित्येक वर्षांपासून दौंड शहरातील मुख्य बाजारपेठ म्हणजे जामा मस्जिद ते गांधी चौक या रस्त्याचे काम रखडलेले होते व येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना याचा खूप त्रास होत होता. हे लक्षात येताच आम आदमी पार्टीचे दौंड शहराध्यक्ष रवींद्र जाधव यांनी नगरपालिकेशी पत्रव्यवहार केला असता व त्याची दखल घेत नगरपालिकेने कामाला सुरुवात केली आहे. दौंड शहरामध्ये हे काम सुरू झाल्याने आम आदमी पक्षाचे आभार मानले. या बाबतीत अधिक माहिती देत आहेत रवींद्र जाधव, आम आदमी पार्टी अध्यक्ष, दौंड तालुका. नमस्कार, रवींद्र जाधव, आम आदमी पार्टी दौंड शहर व तालुका संयोजक मी बोलत आहे. नगरपालिकेकडे या रस्त्याच्या संदर्भात आम्ही 8 दिवसापूर्वी आम आदमी पार्टीतर्फे निवेदन दिलं होतं व या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे, चिखल झालेला आहे, लोकांना येण्याजाण्यासाठी, व्यापाऱ्यांना धंदा करण्यासाठी त्रास होतो. या संदर्भात मुख्याधिकारी राशिनकर मॅडम यांना आम्ही भेटून निवेदन दिलं. त्यांनी तातडीने आमच्या निवेदनाची दखल घेऊन आज रोजी या रस्त्याचं काम चालू केलेलं आहे. त्यामुळं परिसरातील या व्यापारी मंडळींनी आणि येण्या जाणारे जे काही ह्या नागरिक आहेत त्यांनी आमच्या पार्टीचं अभिनंदन केलेलं आहे व अशाच प्रकारे नगरपालिकेतले राहिलेली जी काही कामं आहेत त्या कामासंदर्भात पण आम्ही निवेदन दिलेलं आहे नगरपालिकेला आणि ती प्रत्येक कामं हळूहळू या पुढच्या काही दिवसामध्ये आम्ही पूर्ण करून घेणार आहोत. सततचा पाठपुरावा आमचा नगरपालिकेकडं आहे आणि नगरपालिकेच्या शहरातील सगळ्याच प्रभागातील जे पेंडिंग कामं आहेत ती कामं करण्यासाठी आम्ही सतत नगरपालिकेकडं पाठपुरावा करत आहोत आणि शिवो मॅडम या सकारात्मक आहेत, प्रत्येक कामाला ते आम्हाला प्रतिसाद देत आहेत आणि या पुढच्या प्रत्येक अडचणीसाठी आम आदमी पार्टी ही सतत आपल्या म्हणजे आपल्या नागरिकांच्या पाठीशी राहील असं मी ग्वाही देतो. पवन साळवे, झूम ऑन न्यूज, दौंड.